नमस्कार, अक्षर मराठी यूट्यूब चैनल मे अपना सगैंस पुनः एक स्वागत है। आज के वीडियो में आप बगर आहोत कि पैरेलल पार्किंग मजे जर दोन गाड़िया एखाद डिवाइडरला कि भिंतीर लगन जर समान पद्धति ने जर उभे दोन गाड़ी मध्य जाऊन जर तुम्हारा तुम्हारी गाड़ी जर पार्किंग कराएँ तो अभी पार्किंग कशा प्रकार कराएगी अपन यह वीडियो मार्फत बगर आहोत। आ अगोदर पार्किंग वीडियोत पार्ट 1, 2 आणि 3 जर तुम्हें बगित नसाल तो तुम्हें आवर्जन बगा प्लेलिस्ट मे जाऊन कार पार्किंग वीडियोज तुम्हें ओपन करा, तिथे तुम्हारा तीन ही पार्ट बघायला मिळतील। ह्या तीन ही वीडियो जर तुम्हें बघितले तर तुम्हाला कार पैरेलल पार्किंग कशा प्रकार करायची हे शिकणे एकदम सोपा होऊन जाईल। तर आजच्या वीडियो में आपण बघूया कि पैरेलल पार्किंग कशा प्रकार करायची, कोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत हे आपण पाहूया। तर चला सुरू करूया। तर बघा आपल्याला आता पैरेलल पार्किंग समोर जी रेड कार दिसत आहे आणि ग्रे कार आहे ह्या दोघांच्या मध्ये पार्किंग करायचे आहे। जेव्हा तुम्हाला अशा टाइपची पार्किंग करायची असेल तेव्हा जे पार्किंग लोकेशन आहे तिथे ज्या गाड्या असतील तिथपासून तुम्हाला 1 मीटरचं अंतर ठेवायचं आहे। त्या गाड्यांपासून 1 मीटरच्या अंतरावरून तुम्हाला गाडी घेऊन जायची आहे आणि समोर जी ग्रे कार दिसत आहे त्या गाडीच्या बाजूला जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे 1 मीटरच्या अंतरावर। आणि अशा वेळेला तुम्ही जर पहिल्यांदा जर पार्किंग करत असाल तर गाडी फक्त क्लच आणि ब्रेकनेच चालवा, जेणेकरून गाडी खूप स्लो स्पीडने जाईल। क्लच आणि ब्रेकने गाडी कशा प्रकारे चालवली जाते याच्यावर आपण एक वेगळी व्हिडिओ बनवलेली आहे, ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसाल तर कार पार्किंगच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ती व्हिडिओ बघता येईल। आणि कधीपण अशा टाइपची तुम्ही पार्किंग करत असाल किंवा कोणत्याही पार्किंग करत असाल तर तुम्हाला कंपल्सरी पार्किंग लाईट चालू करायची आहे। आता बघा आपलं इंजिन ऑलरेडी चालू आहे, हँडब्रेक रिलीज आहे आणि आपण फर्स्ट गिअर करून घेतलेलं आहे। तर गाडी आपण आता फक्त क्लच ब्रेकने चालवत आहोत आणि ज्या उजव्या साईडच्या आपल्या गाड्या आहेत तिथपासून आपण अंदाजे 1 मीटरचं अंतर हे ठेवलेलं आहे। तर बघा बाजूची गाडी तिच्या एकदम बाजूला जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे, पॅरेलल उभं राहायचं आहे। आणि एकदा तुमची गाडी इक्वल झाली, गाडीचे दोन्ही गाडीचे जे बॅक साईड असेल, उजव्या साईडच्या गाडीचं बॅक साईड आणि तुमच्या गाडीचं बॅक साईड इक्वल झालं की तुम्हाला गाडी 1 फीट अशी पुढे करून घ्यायची आहे, 1 फीट पुढे करायचं। बघा तुमच्या गाडी उजव्या साईडला एखादी लहान गाडी पण असू शकते, मोठी असू शकते, बस, ट्रक असं काही असू शकते। तुम्हाला गाडीचा बॅक साईड हा विचारात घ्यायचा आहे। दोन्ही गाडींचं बघा आपण बॅक साईड इक्वल केलेले आहेत आणि त्यानंतर आपण गाडी 1 फीट पुढे करून घेतलेली आहे। 1 फीट पुढे करून झाली की त्याच्यानंतर गाडी आपल्याला अशी 45 डिग्रीज फिरून घ्यायची आहे। जर छोटी गाडी असेल म्हणजे आता वॅगनार छोट्या गाडीमध्ये येते तर तुम्हाला 45 डिग्रीज फिरवायची आहे। जर मोठी गाडी असेल, इनोवासारख्या गाड्या, अर्टिगा असेल किंवा सेदान गाडी असेल तर तुम्हाला 40 डिग्री फिरवायचे। तर बघा आपली गाडी छोटी असल्याकारणाने आपण आता 45 डिग्रीज फिरवणार आहोत। आपल्याला गाडी अशी फिरवायची आहे म्हणजे मागचा भाग उजवीकडे घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला स्टेअरिंग पण पूर्णपणे राईट साईडला द्यायचं आहे। आणि गाडी व्हील राईट साईडला दिलं की तुम्हाला दोन्ही साईड मिरर व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि गाडी तुम्हाला 45 डिग्रीज फिरवून घ्यायचे। तर बघा व्हील ऑलरेडी आपण आता राईट साईडला दिलेलं आहे आणि तुम्हाला क्लचने आता गाडी हळूहळू मागे करून घ्यायची आहे। तर बघा फक्त क्लचचा वापर करा, जास्त स्पीडमध्ये द्यायला जाऊ नका। बघा आपली गाडी आता ऑलरेडी आता 45 डिग्रीज फिरलेली आहे। एकदा गाडी 45 डिग्रीज फिरली की तुम्हाला गाडी स्टॉप करून घ्यायची आहे। बघा एक एक स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या। एकदा तुमची गाडी 45 डिग्रीज फिरून झाली की तुम्हाला व्हील हे अपराईट करून घ्यायचं आहे। अपराईट म्हणजे आता आपले व्हील आपण आता सरळ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो राईट साईडचा जो मिरर आहे हा तुम्हाला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा, जर सेट नसेल तर, म्हणजे तुम्हाला डिवायडर पण दिसला पाहिजे आणि तुमच्या गाडीचा जो बॉटम पार्ट असेल मागच्या व्हीलचा ते पण थोडंफार दिसलं पाहिजे, कारण की गाडी तुम्हाला 1 फिटापर्यंत जिथपर्यंत ते घेऊन जायचं आहे। आता आपलं जे डिवायडरपासून अंतर आहे अराउंड 7 ते 8 फिटाचं अंतर आहे, तर तुम्हाला गाडी सरळ रेषेमध्ये 1 फिटापर्यंत डिवायडरपर्यंत घेऊन जायचं आहे। तर गाडी आता आपण हळूहळू मागे घेऊन जाव्या, मिरर बघायचे आहेत। आपली गाडी ऑलरेडी रिव्हर्समध्ये आहे, बघा व्हील पण अपराईट केलेलं आहे, हळूहळू मागे घेऊन जात आहोत गाडी। तुम्हाला मेन मिरर आणि साईड मिरर पण बघून घ्यायचं आहे। बघा गाडी आता आपली 1 फिटापर्यंत आपण ऑलरेडी घेऊन आलेलो आहोत इथे। आता बघा 1 फिटानेच आहे, तुम्हाला हा लेफ्ट साईडचा जो मिरर असेल तो पण बघायचा आहे, कारण की गाडी जेव्हा तुम्ही आता पाठीमागे फिरवणार तर मागे जी रेड कलरची कार दिसते तर तिला पण गाडी तुमची लागली नाही पाहिजे। आणि हे सगळं बघून घेतलं की आपल्याला गाडी आता अशी फिरवायची आहे, म्हणजे लेफ्ट साईड आता गाडीचा जो लेफ्ट पार्ट आहे तो आपल्याला असा फिरून घ्यायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हील पण पूर्णपणे लेफ्ट साईडला द्यायचं आहे। बघा लेफ्ट साईडला फिरला की आपली गाडी आता अशी फिरेल आणि तुम्हाला राईट साईड मिरर कंपल्सरी बघायचं आहे, कारण की गाडी तुमची राईट साईडला पण कुठे लागली नाही पाहिजे आणि लेफ्ट साईडला पण नाही लागली पाहिजे। क्लचने हळूहळू गाडी मागे घ्या। तर बघा आपण गाडी फक्त क्लचने चालवते, एकदम केअरफुली करायचं आहे, मिररमध्ये बघत बघत, थांबत थांबत जरी गाडी घेतलीत तरी चालेल, एकदम हळूहळू गाडी घ्या। आणि बघा एकदा तुम्हाला गाडी सरळ वाटली की स्टॉप करून घ्या, किंवा आता हा जो बीप असतो हा बीप इंडिकेट करतो आहे की तुमच्या गाडीच्या पाठीमागे एखादा ऑब्जेक्ट आहे, तर त्यामुळे आपण न्यूट्रलमध्ये करून घेतलं तेव्हा तो बीप बंद झाला आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की पाठीमागे एखादा ऑब्जेक्ट खूपच जवळ असेल
गाड़ी न्यूट्रल मध्ये करून घ्या, फर्स्ट गियर करून घ्या आणि पूर्ण व्हील बघा आपण जे लेफ्टला दिले होतं पूर्ण तुम्ही असं ते अपराइट करून घ्या। अपराइट करून घेतलं की गाड़ी तुमची सरळ जाईल आणि जर गाड़ी जर तुम्हाला थोडीशी तिरकी वाटते लेफ्ट साइडला तर व्हील थोडंसं राइटला देऊन गाड़ी तुम्ही हळूहळू अशी सरळ करून घेऊ शकता। तर बघा अशा प्रकारे पार्किंग झाली की व्हील तुम्हाला अपराइट करायचं आहे। पार्किंग करून झाली की तुम्ही मिरर मध्ये राइट साइडच्या मिरर मध्ये पण बघू शकता की किती अंतर आहे किंवा हे जे असं तुम्ही बाहेरून पण बघू शकता किती अंतर आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एवढं अंतर ठेवायचं आहे। जर तुम्हाला अंतर जे एकदम कमी ठेवणं जर कठीण वाटत असेल तर तुम्ही जास्त अंतर जास्त म्हणजे ॲटलीस्ट एक फिटाचं अंतरापर्यंत गाडी ठेवलीत तरी पण चालेल। तर अशा प्रकारे तुम्ही पॅरेलल पार्किंग करून घेऊ शकताय। पार्किंग झाली की तुम्हाला इंडिकेटर बंद करायचे, न्यूट्रल बंद न्यूट्रलमध्ये गाडी करून घ्यायची आणि हँडब्रेक लावून चावी जरी बंद केलीत तरी पण चालेल। तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। मिळूया आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय।